वळूयात पुढच्या बातमीकडे. महाविकास आघाडी सरकार दादरमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलाय. 8 दिवसात सर्व परवानग्या मिळवणार असून निधीची कमतरता पडू देणार नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. यापूर्वी 250 फुटांचं स्मारक उभारण्याचा सरकारचा विचार होता, मात्र आता या स्मारकाची उंची 100 फुटांनी वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे हे स्मारक आता 350 फूट उंच असणार आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उंची वाढवण्याबाबत निर्णय झालाय. यामुळे स्मारकाचा खर्चही तब्बल 300 कोटींनी वाढणार आहे. 709 कोटींवरचा खर्च 990 कोटींवर जाणार आहे. या स्मारकाचा पायथा 100 फुटांचा असणार आहे. त्याच्यामध्ये कुठल्या स्थानिक डिपार्टमेंटच्या म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या काही हे पाहिजे असतील, काय तुमचं परवानग्या पाहिजे असतील, तर त्या परवानग्या आजच्या कॅबिनेटमध्येच राज्य सरकारच्या सर्व विभागाच्या परवानग्या त्या त्या विभागाच्या सचिवांनी 8 दिवसाच्या आत पूर्ण त्या ठिकाणी करायच्या. आणि MMRDA हे सगळं काम त्या बाबतीमध्ये बघणार आहे. 2 वर्षांमध्ये प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस आमच्या सगळ्यांचा आहे. निधीची कोणत्याही प्रकारची कमतरता राज्य सरकारकडनं कमी पडून दिली जाणार नाही हा विश्वास देखील वित्त खात्याचा मंत्री या नात्याने मी महाराष्ट्रातल्या जनतेला देऊ इच्छितो.